आज मला वाटतं या कल्याण डोंबिवली महापालिकेला पहिल्यांदा महिला आयुक्त जे आहेत त्या कल्याण डोंबिवलीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिला आयुक्त या ठिकाणी लाभलेल्या आहेत. आणि मला वाटतं याच्या अगोदर त्यांची कारकीर्द म्हणून रत्नागिरी कलेक्टर असतील, त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी जे आहेत मंत्रालयामध्येही देखील त्यांनी चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला वाटतं या कल्याण डोंबिवलीच्या विकासामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्यांचं चांगलं योगदान जे आहे ते त्या ठिकाणी असेल. सिनियर अधिकारी आहेत त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा जी आहे ते कल्याण डोंबिवलीकरांना आहे, तशीच आम्हाला देखील त्या ठिकाणी आहे. आणि आपल्याला पाहिलं असेल आपण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्ताचा तो हे ग्रेड जो आहे तो त्या ठिकाणी वाढवावा लागतो. मला वाटतं आज महिला आयुक्त पहिल्यांदाच या कल्याण डोंबिवली महापालिकेला लाभलेले आहेत. आणि मला वाटतं आता महिलाही पुरुषांच्या मागे कुठे नाही आहेत, त्या बरोबरीने त्या ठिकाणी काम करत आहेत. आणि प्रशासकीय काम जे आहे ते मला वाटतं याच्या अगोदर देखील खूप महिलांनी जे आहे प्रशासकीय महिलांनी कसं काम केलं जातं प्रशासनामध्ये शहरामध्ये हे अगोदरही दाखवून दिलेलं आहे. आणि आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे की आज या कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आलेला आहे. MMRDA असेल, MSRDA असेल, UDA असेल, राज्य सरकारच्या विविध स्कीम्स मधून निधी असेल, रस्त्यांचा विकास कामं असतील, ब्रिजेस असतील, ही सगळी कामं जी आहेत ती युद्ध पातळीवरती मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे जलद गतीने झाली पाहिजे. कचऱ्याचा प्रश्न असेल, असे विविध प्रश्न जे आहेत या ठिकाणी आहेत. आणि मला वाटतं त्यांच्याकडून या कल्याण डोंबिवलीमध्ये जलद गतीने आणि चांगलं काम जे आहे ते या ठिकाणी होईल अशी अपेक्षा या ठिकाणी आपण व्यक्त करूया. आणि त्यांनाही मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांची कारकीर्द जी आहे ही या ठिकाणी चांगली असावी, चांगल्या प्रकारचं काम जे आहे ते त्यांच्या हातून त्या ठिकाणी व्हावं.